नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी सोमेश्वर. तर आज आपण ज्या जाहिरातीबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत, ते जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळमध्ये अप्रेंटिसशिपसाठी जागा निघालेली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. त्याअगोदर तुम्ही आमचं चॅनल नोकरी सोमेश्वर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर टॅप करा. तर सुरू करूया या जाहिरातीबद्दलची माहिती. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळमध्ये 125 जागाची भरती निघालेली आहे. हे भरती अप्रेंटिसशिपसाठी आहे, म्हणजे एक वर्षाच्या कालावधीसाठी. सुरू करूया जाहिराती बद्दलची माहिती. 125 जागा आहे आणि त्याची विभागणी पहा. चंद्रपूरमध्ये 25 जागा वेशतंत्रीसाठी आहे, 15 जागा तारतंत्रीसाठी आहे आणि 11 जागा कोपासाठी आहे. अशा एकूण 51 जागा चंद्रपूरसाठी आहे. वरोरासाठी पहा 20 जागा जी आहे वेशतंत्रीसाठी आहे, 10 जागा तारतंत्रीसाठी आहे आणि 6 जागा कोपासाठी. अशा एकूण 36 जागा आहे आणि बल्लारशामध्ये 20 जागा वेशतंत्रीसाठी आहे, तारतंत्रीसाठी 10 जागा आहे आणि कोपासाठी 8 जागा. अशा एकूण 38 जागा आहे. 65 जागा आहे, तारतंत्रीसाठी 35 जागा आहे आणि कोपासाठी 25 जागा. अशा एकूण 125 जागा दिलेल्या आहे. तर याची पात्रता पहा. पात्रता आहे 10वी उत्तीर्ण आणि आयटी संबंधित आयटी तुमचा आयटी झालेला असावा. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या तीनच्या तुमचं आयटी असणे गरजेचं आहे. या तीनसाठीच फक्त हे जाहिरात अप्रेंटिसशिप जाहिरात आहे. तर याची वयोमर्यादा पहा 18 ते 33 वर्षापर्यंत याची वयोमर्यादा आहे आणि जे मागासवर्गीय उमेदवार आहे एससी एसटी ओबीसी यांना 5 वर्ष अधिक राहणार आहे. म्हणजे 18 ते 33 आणि मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्ष अधिक. ही जाहिरात फक्त 3 ठिकाणी, या जाहिरात याची नियुक्ती फक्त 3 ठिकाणी होणार आहे. चंद्रपूर, बल्लारशा आणि वरोर या 3 ठिकाणी 125 पदाची नियुक्ती होणार आहे. तर हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागतो. तर याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 30 डिसेंबर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता.